चला तर विद्यार्थी मित्रांनो, कुपोषणाविषयी माहिती घेऊया। कुपोषण म्हणजे काय, कारणे, लक्षणे, कुपोषणाचे दुष्परिणाम, कुपोषणावरील प्रतिबंधक उपाय आणि दंडाचा घेर, कुपोषणासाठी उपयोगी तपासणी। प्रथम, कुपोषण म्हणजे काय। पुरेसा व योग्य आहार न घेतल्यामुळे जी अशक्तपणाची व आजारपणाची परिस्थिती निर्माण होते तिला कुपोषण म्हणतात व त्या व्यक्तीला कुपोषित म्हणता येईल। कुपोषणाला इंग्रजीमध्ये मल न्यूट्रिशन असे म्हणतात। कुपोषण म्हणजे आजार नव्हे, परंतु अयोग्य आहार, उपासमार व जीवनसत्वांचा अभाव यांचा परिणाम मुलांच्या शरीरावर होतो। असे मूल लहानशा आजाराने सुद्धा अशक्त दिसू लागते। उदाहरणार्थ, अंगावर सूज येणे, मूल रडके होणे, बाळाची वाढ खुंटणे, वजन व उंची वयाच्या प्रमाणात न वाढणे, यालाच कुपोषण म्हणतात। कारणे, लवकर अंगावरील दूध पाचणे बंद करणे, बाळाला भरपूर व वेळेवर अंगावरील दूध न मिळणे, पूरक पोषक आहारास उशिरा सुरुवात, आहारात अ जीवनसत्वांचा अभाव, सतत आजारी पडणे व दोन मुलांमध्ये कमी अंतर। लक्षणे, कृश अंगकाठी, वजन कमी, पोटाचा नगारा, हातापायाच्या कड्या, केस पिंगट, उदास व खिन्न चेहरा, वजनात घट, कधीकधी सुजेमुळे जास्त, चामडीवर काळे डाग किंवा फोड आणि पायावर सूज। सौम्य प्रकार, वजनात फार हळूहळू वाढ, पोटाचा नगारा, कृश अंगकाठी, भूक मंदावणे, निरुत्साही, फिक्कटपणा म्हणजे रक्त पांढरी किंवा अनिमिया, माती खाण्याची इच्छा, ओठांच्या कोपऱ्यात भेगा, नेहमी सर्दी व तत्सम जंतुजन्य आजार आणि रातांधळेपणा। कुपोषणाचे गंभीर प्रकार आहेत, मुलाच्या वजनात वाढ न होणे, पाय व कधीकधी तोंड सुजणे, शरीरावर काळे डाग पडणे, केस गळायला सुरुवात होणे, टक्कल पडणे, नेहमीच्या हसण्या खेळण्यात रस न घेणे, तोंडात फोड किंवा पट्टे येणे, वाढत्या वयोमानानुसार बुद्धीची वाढ न होणे आणि डोळ्यातील पांढरा भाग खरखरीत होऊन नंतर अंधत्व येणे। कुपोषणाचे दुष्परिणाम आहेत, वजन न वाढणे व वाढ न होणे, चालणे, बोलणे व विचारशक्ती या क्रिया मंदावणे, हातापायाच्या कड्या व पोटाचा नगारा होणे, चेहऱ्यावर उदासपणा व निरुत्साही वृत्ती, हात, पाय व चेहरा यावर सूज आणि चामडीवर डाग व फोड येणे, केस विरळ होणे व गळणे आणि केसांचा रंग पिंगट होऊन ते निस्तेज होणे, अनिमिया होणे, प्रतिकारक शक्ती कमी होणे, जंतुदोषांचे प्रमाण वाढणे, कुपोषित मुलांना गोवरचा जास्त धोका असतो आणि टीबी व क्षयाचा विकार वाढतो। अनेक माता आपले मूल आजारी पडले असताना किंवा त्याला जुलाब होत असताना सकस आहार देण्याचे थांबवतात। परिणामी मुलाचा अशक्तपणा अधिकाधिक वाढून ते मृत्युमुखी पडायचा सुद्धा धोका असतो। आजारी मुलांना पोषक आहाराची जास्त गरज असते, तो देण्यासाठी सतत प्रयत्न करायला हवा। कुपोषणावरील प्रतिबंधक उपाय, बाळाला 1 ते 1.5 वर्ष स्तनपान करणे, बाळाला पहिल्या दिवशीपासूनच वेळेवर दूध पाजणे, 6 महिन्यानंतर लगेचच स्तनपानाबरोबरच वरच्या आहाराला सुरुवात करावी, 2 मुलांमधील अंतर कमीत कमी 3 वर्ष असावे, मुलांचे सर्व लसीकरण वेळेवर पूर्ण करावे आणि अंगणवाडीचा पोषक आहार मुलांना वेळेवर व नियमित द्यावा। दंडाचा घेर कुपोषणासाठी उपयोगी तपासणी। 1 वर्षावरील मूल चेहऱ्यावरून व हातापायावरून कितीही मोठे दिसत असले तरी त्याच्या दंडाच्या मध्यभागी मोजपट्टीने घेतलेला घेर 13 सेंटीमीटरच्या खाली जर घेर असेल तर कुपोषण गंभीर प्रकारचे आहे असे समजावे। अंगावरच्या दुधाशिवाय इतर कोणतेही अन्न नसणारी मुले कित्येक वेळा दिसायला गुटगुटीत दिसली तरीसुद्धा ती कुपोषणाच्या सीमारेषेवर असतात। जुलाब किंवा सर्दीचा एखादा सौम्य आजार देखील त्यांना कुपोषित करू शकतो। मूल सशक्त आहे की कुपोषित आहे हे समजून घेण्याचा चांगला मार्ग म्हणजे त्यांचे वजन दर महिन्याला घेणे हा होय। मुलांनो, बाळाला आहारामध्ये सर्व अन्न घटक मिळाले पाहिजे। कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन्स, फॅट्स, मिनरल्स अँड वॉटर्स यांची सुद्धा गरज असते। तर ही होती कुपोषणाची माहिती। आता तुम्ही स्पर्धेमध्ये सहभाग घेऊ शकता। पुन्हा एकदा हा व्हिडिओ पाहिला तरी चालेल आणि अभ्यास झाल्यानंतर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा आय बटन क्लिक करून जी गुगल ड्राईव्हची लिंक दिली आहे तिला क्लिक करा व प्रत्येक प्रश्नाच्या 4 पर्याय